मी कोण रे तुला माफ करणारी? कोण आहे कोण नाही तुझी? आता माझ्यापेक्षा जास्त जीव तुझा बायकोवर जगलाय. मला वाटलं माझा लेख समजा लेखांपेक्षा वेगळा आहे. तू त्याच्या आईवर मनापासून प्रेम कर, पण नाही, माझा हा भ्रम आज दूर झाला बघ. आता बायको पुढं कोण आई आणि कोण बाप? तुझी सगळी नाती आतापासूनच फिकी पडायला लागली रे. असं नाहीये जीजी अक्का, मी बोललो ना माझी चूक झाली. होय, चूकच आहे. आता किती पण डोळे गाळलेस तरी चूक चूकच आहे. विचार तुझ्या बाबांना, कधी त्यांनी मला चार आणायची कुंकवाची डबी तरी आणली आहे का? विचार विक्रमला, कधी त्याने त्याच्या बायकोची हाऊस माऊस केली? अनास तू तुझ्या जीजी अक्काला विचारल्याशिवाय एवढी मोठी उडी घेतलीस? हीच किंमत केलीस ना रे माझी? जीजी अक्का, आम्ही तर दुकानातली कामं पण तुम्हालाच विचारून करतो. मला तर फक्त साधा हार पाहिजे होता, तरी पण हे म्हणाले. नाही, जीजी अक्कांच्या परवानगी शिवाय मी तुला काही घेणार नाही म्हणून. आणि तसेही हार घ्यायला पैसे कुठेत म्हणे? खोटे, सगळं खोटे. शुभम दादानं काही पण चुकी केली नाही, तरी समते त्यांच्यावर झडप घालून बोच करायला तयार. एकले अगं जाऊ दे की. हे बघ, झालं गेलं गंगेला मिळालं. एवढ्या छोट्याशा गोष्टी पाहिजे अख्खं घर कशाला डोक्यावर घ्यायचं? अगं त्यानं काय खून बिन केलाय? वय खूनच केलाय, माझ्या विश्वासाचा, माझ्या मायेचा खून केलाय.